देशात मोदी सरकारच्या जनविरोधी निर्णयाविरोधात आवाज उठविणारे विरोधी पक्षाचे नेते पत्रकार यांच्यावर ईडीच्या माध्यमातून कारवाई करून विरोधकांचे तोंड बंद करण्याचा दबाव तंत्र मोदी शासनातर्फे केला जात आहे। या प्रसंगी मोदी शासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। गुग्गू शहर कांग्रेस कमेटी की ओर से आज इंडिया गठबंधन के आम आदमी पार्टी जो खासदार है लोकसभा में जो सरकार के बारे में बोलता है, ईडी इनकम टैक्स के बारे में बोलता है, आज सवेरे सवेरे में उनके घर के अंदर में इनकम टैक्स का रेड हुई है। आप लोग सब जानते हैं कि संजय सिंह लोकसभा में या राज्यसभा में जिस तरीके की मोदी शासन के बारे में लूट सरकार के बारे में जो 2014 में आई और देश के साथ में जिस तरीके की अन्याय कर रही, तानाशाही कर रही और जो नहीं सुनता उनको इनकम टैक्स ईडी लगा के उसको जेल में डाला जाता है, आज सवेरे सवेरे संजय सिंह को जेल में डाला गया है। मतलब जो जो भी देश में जो गलत काम हो रहे उनके खिलाफ में अगर कोई भी आवाज़ उठाते, चाहे वो पत्रकार हो, चाहे वो सोशल एक्टिविस्ट हो, जो आम आदमी हो, चाहे विरोधी पक्ष सरकार हो, इन सबको मोदी सरकार, शाह सरकार, थानाशाही सरकार, सभी को उठा के जेल में डालना चालू कर दिया है। अब 2024 आते आते छत्तीसगढ़ के मुख्यमंत्री भूपेंद्र बघेल जी को भी और राजस्थान के मुख्यमंत्री, ऐसे ही कुछ कांग्रेस के भी लोगों को अंदर डालने की इन लोग ने तैयारी कर लिया। देश जनता को ये मालूम होना चाहिए 2024 में जब लोकसभा की इलेक्शन होगा तब इस बार मोदी सरकार को हटाना चाहिए, अन्यथा आने वाले दिनों में गरीबों को खाना भी नहीं मिलेगा, लोगों को रहने का जगह नहीं मिलेगा। इसीलिए मैं सभी से विनती करता हूँ, ऐसे सरकार को सभी लोग जान के उनके ऊपर में आने वाले दिनों में सबक सिखाना चाहिए। आप जी जे राज्यसभा के खासदार है संजय सिंह, आणि आपण प्रामुख्याने बघितलं आहे की जेव्हा जेव्हा मोदी सरकारची जी तानाशाही आहे, हुकूमशाही आहे किंवा मोदी सरकारचे जे चुकीचे धोरण आहे त्यावर सर्वात जास्ती आवाज उठवणाऱ्यापैकी संजय सिंग यांचं एक नाव आहे। आणि या नावामध्ये म्हणजे जो विरोध करतो, आणि खरं म्हणजे हे जे प्रकरण आहे यामध्ये संजय सिंगचं नाव आधी कुठेच नव्हतं, पण मध्ये कुठेतरी त्यांचं नाव कोवल्या जाऊन त्यांना काल अटक करण्यात आली। हा हाच प्रकार आहे की जो जो या सरकारच्या विरोधात बोलेल त्याला अटक झाली पाहिजे, तो जेलमध्ये गेला पाहिजे, तो आत्मदे राहिला पाहिजे, म्हणजे जेणेकरून त्या व्यक्तीचा त्या माणसाचा आवाज बंद होईल। पण मी हे खात्रीने सांगू शकते की हे जे मोदी सरकार, सामान्य जनता, विरोधक, पत्रकार, 2 दिवसाआधी पत्रकारांच्या घरावर सुद्धा या लोकांनी धाडी टाकल्या, हा जो प्रकार सुरू आहे, पूर्ण देशातील जनतेची गळचेपी करण्याचा जो प्रकार सुरू आहे आणि अन्यायाविरुद्ध आवाज उठवणाऱ्याला लोकांना जेलमध्ये टाकून त्यांचा आवाज कसा दाबता येईल, हा जो प्रकार मोदी सरकार करत आहे, येणाऱ्या 2024 निवडणुकांमध्ये आणि येणाऱ्या राज्याच्या निवडणुकांमध्ये मोदी सरकारला आणि भाजप या पक्षाला याची किंमत चुकवावं लागणार आहे। आणि आज आम्ही गुगुस काँग्रेस कमिटीच्या वतीने संजय सिंग जे इंडिया आघाडीचे आपले आपचे घटक पक्षाचे नेते आहे त्यांना अटक झाली म्हणून इथे आम्ही आंदोलन करत आहोत। आणि यानंतर सुद्धा आमच्या काँग्रेस कार्यकर्त्यांकडून हे आंदोलन असेच सुरू राहील। आणि हे खात्रीने सांगू शकते मी की येणाऱ्या निवडणुकांमध्ये या मोदी सरकारला धडा शिकवल्याशिवाय सामान्य जनता स्वस्थ बसणार नाही।